मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडतोय. मुंबई आणि ठाण्यामध्ये पावसानं सकाळपासूनच दमदार हजेरी देखील लावलेली होती. काही ठिकाणी पावसाचा जोर अजूनही कायम आहे. पुढच्या 3 तासात मुंबई शहर, उपनगरांसह ठाणे आणि पालघरमधल्या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले न्यूज एडिटर तुषार शेटे आहेत सध्या. तुषार, मुसळधार पावसाचा अंदाज पुन्हा एकदा वर्तवण्यात आलेला आहे आणि खास करून मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये हा पाऊस जास्त असेल, पावसाचा जोर जास्त असेल असं सांगण्यात आलेलं आहे. सध्याची काय अपडेट आहे पावसासंदर्भातली? अगदी बरोबर आहे अजिंक्य. पावसाचा जोर जो आहे तो कालपासून कायम राहिलेला आहे. रात्री देखील पावसानं उसंत घेतलेली नव्हती आणि पुन्हा एकदा सकाळपासून पावसाची संततधार जी आहे ती सुरूच आहे. हवामान खात्यानं जो अंदाज दिलेला होता त्यानुसार काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरींचा अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे आणि त्याचंच आता मुंबईमध्ये पाहायला मिळते. आता आपण आहोत कांजूरमार्गच्या जवळ आणि आता आज रविवार आहे त्यामुळे ट्रेन्स ज्या आहेत त्या रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे धावत आहेत. मेगा ब्लॉक आज जरी नसला तरीही गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. फक्त त्यांच्यासाठी दिलासा देणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे अद्याप ट्रेन्स ज्या आहेत त्या सुरू आहेत. ट्रॅकवरती पाणी भरलेलं नाहीये. मुळातच आज रेल्वेनी रविवारचं जे टाइमटेबल लावलेलं आहे ते आज जर त्यांनी लावलं नसतं तर गणेश भक्तांना फार मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असता, कारण की आजचा सुट्टीचा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणावरती मुंबईतले नागरिक गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. पावसाबद्दल जर बोलायचं झालं तर सायन आणि किंग सर्कल परिसरामध्ये पुन्हा एकदा पाणी साचायला सुरुवात झाली, त्यामुळे वाहतूक कोंडी त्या भागात होऊ लागलेली आहे. ठाण्यातल्या काही भागांमध्ये पाणी साचलेलं होतं, मात्र ते पाणी पाऊस जी आहे पाऊस सतत कोसळधार पडत नव्हता, त्यामुळे जे पाणी आहे त्या पाण्याचा निचरा देखील होत होता. मात्र जसा पावसाचा जोर वाढत होता त्यामुळे पुन्हा एकदा जे पाणी आहे ते पाणी साचायला सुरुवात झालेली होती. जर आपण पालघरच्या आकडेवारीवरती जर नजर टाकली तर पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास सगळ्या तालुक्यांमध्ये 100 मिलीमीटरच्या आसपास पाऊस झालेला असेल. मग तो जव्हार असेल, वाडा असेल, विक्रमगड, मोखाडा, खोडाळा या सगळ्या भागांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. त्यामुळे हवामान खात्यानं जो अंदाज वर्तवलेला होता तो पालघर, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी अगदी योग्य ठरल्याचं दिसून येते. जर हवामान खात्याने जी माहिती दिलेली होती त्यानुसार बोलायचं झालं तर अरबी समुद्रातला किंबहुना पश्चिम किनारपट्टीचा जो भाग आहे त्या पश्चिम किनारपट्टीवरती वादळी वाऱ्यासह पावसाला पोषक असं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे. त्यामुळे केरळ आणि जी पश्चिम किनारपट्टी आहे, कोकण किनारपट्टी आहे, तिथे मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो व्यक्त केलेला आहे. आपल्याला माहिती आहे खेड असेल, रत्नागिरी असेल, चिपळूण असेल आणि हर्णे बंदराचा जो काही भाग असेल तिथे देखील मुसळधार पाऊस झालेला आहे. एकूणच पावसानं जी दमदार बॅटिंग केलेली आहे किंवा जो धुवादार पाऊस पडतो आहे त्या पावसानं पूर्ण महिन्याची सरासरी किंबहुना गेल्या अनेक वर्षातले रेकॉर्ड जे आहेत ते तोडलेले आहेत. आणि आता जर आपण ऍव्हरेजचा विचार केला तर पाऊस सध्या सरप्लसच्या वरती चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय अजिंक्य. बिलकुल तुषार, आणि सोबतच आपण जर बघितलं आजचा रविवारचा दिवस आहे, अनेक जे भाविक असतात मुंबईतले ते मुंबईच्या दिशेनं गणपती मंडळांच्या दिशेनं गणपतींचे दर्शन घेण्यासाठी, देखावे पाहण्यासाठी म्हणून जात असतात. मात्र त्यातच प्रशासनानं सतर्क राहण्याचे आवाहन देखील केलेलं आहे. सोबतच गरज असेल तरच घराबाहेर पडा असं देखील सांगितलंय. काय नेमकं याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकेल असं वाटतं तुषार? अगदी बरोबर आहे अजिंक्य. पाऊस जर असेल तर गणेश भक्तांनी मुळातच बाहेर दर्शनासाठी बाहेर पडायचं की नाही पडायचं इथून सुरुवात होणार आहे. जर आपण कालच्या विसर्जनाचा जर विचार केला तर काल प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडत होता, त्यातच मुंबईकरांचं दुर्दैव म्हणूया किंबहुना काल कोणताही अनुचित प्रकार झाला नाही या बाबतीत आपण निसर्गाचे आणि मुंबईकरांचे आणि देवाचे आभार मानूयात. काल मुंबईमध्ये संध्याकाळच्या वेळेला प्रचंड मोठी भरती होती आणि भरतीची वेळ ही संध्याकाळची होती, त्यामुळे अनेक गणेश भक्तांना गणपतीचं विसर्जन करताना देखील अडचणी आलेल्या होत्या. मात्र महापालिकेने जे लाईफगार्ड्स आणि जे सुरक्षा रक्षक तैनात केलेले होते त्यांच्याकडेच अनेक भक्तांना आपला बाप्पा जो आहे विसर्जनासाठी आणलेली गणपतीची मूर्ती जी आहे ती देणं त्यांना भाग पडलेलं होतं, कारण की कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीनं ती खबरदारी घेण्यात आलेली होती. मात्र असाच जर पाऊस, आता जो हवामान खात्याचा लेटेस्ट अंदाज आलेला आहे त्यानुसार
पुढचे काही दिवस पाऊस तर पडणारच पडणार आहे. तीन दिवसापूर्वी हवामान खात्यानं अंदाज वर्तवला होता की पुढचे चार दिवस हे जोरदार पावसाचे आहेत, त्यामुळे तो अंदाज तसा खरा ठरलेला आहे. आता उद्या किंवा परवा पुन्हा एकदा अपडेटेड फोरकास्ट जे असेल त्यावरनं नेमकं अनंत चतुर्दशीच्या दिवशी काय होणार आहे त्याचा अंदाज लागू शकतो. आणि त्याही वेळेला जर जोरदार पावसाचा असाच अंदाज जर हवामान खात्याच्या वतीनं वर्तवला असेल तर तुला आणि मला आणि यासह आपल्या चॅनलला मुंबईकरांना अपील करावं लागेल की सरकारच्या वतीनं किंवा हवामान खात्याच्या वतीनं जे दिलेले धोक्याचे इशारे आहेत त्यांचं तंतोतंत पालन करा, अन्यथा कोणताही मोठा अपघात देखील होऊ शकतो. अजिंक्य. बिलकुल तुषार, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.